आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी होता येतं. सौ नीलम मानगावे. महिला सबलच असते, आत्मविश्वासाच्या अभावी ती स्वतःला कमी लेखते. त्यामुळे महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये. आत्मविश्वासाच्या बळावर ती सर्व ठिकाणी यशस्वी होते, असं स्पष्ट मत प्रसिद्ध लेखिका नीलम मानगावे यांनी व्यक्त केलं. शिरोळ येथील नाना कॉम्प्लेक्स येथे इनरव्हील क्लब शिरोळच्या वतीनं महिला सबलीकरण व सशक्तीकरण अनाथ मुक्त भारत उपक्रम व उत्कृष्ट मासिक धर्म स्वच्छता व्यवस्थापनाच्या बक्षीस समारंभ अशा संयुक्त समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून सौ नीलम मानगावे बोलत होत्या. या समारंभात सांगली येथील टीबी मुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच्या समन्वयक मुग्धा अभ्यंकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या सदस्य डॉक्टर सौ पायल माने यांना उत्कृष्ट मासिक धर्म स्वच्छता व्यवस्थापक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र रोख 5,000 रुपये व 100 सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. तसेच अनाथ मुक्त भारत या संकल्पनेवरील पोस्टरवर स्लोगन स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. स्वागत डॉक्टर सौ पायल माने यांनी केलं. प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा कल्पना काळे यांनी केलं. त्यांनी इनरव्हीलच्या आजपर्यंतच्या कामकाजाच्या व अनाथ मुक्त भारत या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुग्धा अभ्यंकर यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या समारंभास रोटरी क्लबच्या सदस्य अनिता काळे, भारती काळे, वर्षा पाटील, अस्मिता गंगधर, गोपिका पंडित, वर्षाराणी माळी, जयश्री पाटील यांच्यासह सर्व सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सौ पल्लवी बावचे यांनी केलं. आभार इनरव्हील क्लबच्या सचिव सौ ऋतुजा शेट्टी यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट.